अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील जांभूळ येथे काल केटीव्हीआर मध्ये बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून आई वडील गावाला गेलेले असताना 7 वर्षाची मानवी नितीन जोशी आणि तिचा 6 वर्षीय चुलत भाऊ रुद्रप गोरख जोशी हे दोघे खेळता खेळता दुपारच्या वेळी जवळ असलेल्या सुभाष शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीव्हीआर बांधावर जाऊन पोहोचले। खेळता खेळता या दोन्ही चिमुरड्यांचा तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला शेतात कोणीही नव्हते। रुद्रचे मामा मुकुंद हरी जोशी हे केटीव्हीआर बांधापाशी आल्यावर त्यांना हे दोघे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले। त्यांनी लगेच या दोघांच्या आई वडिलांशी संपर्क साधला आणि चिमुकल्या बहीण भावांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। घडलेला प्रकार बघताना चिमुकल्यांच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला, तर घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चिमुकल्या बहीण भावांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आई वडिलांचे सांत्वन केले। पोलीस पाटील सुनील साबळे यांनी पंचनामा करून सायंकाळी 5 च्या सुमारास दोघा बहीण भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। सदर घटनेमुळे गणपती विसर्जनाच्याच दिवशी संपूर्ण जांभूळ गावावर शोककळा पसरली होती। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।